सगळं छान चाललेलं असताना, चांगला संसार चाललेला असताना आमची कादंबरी वाचायची म्हणजे अर्धवटच राहून गेली. बायको गेल्यानंतर तो कुठल्या तरी एखाद्या मुलीच्या नादाला लागलाय. मी तर असं पण डिक्लेअर करून मोकळं झालं होतं की तो आता ह्या जगात नाही आहे. खिशात वडापाव खायला पैसे नसायचे. एका ठिकाणी तर एकाने मला तोंडावर की तू चल रे, तू ती काय फालतुकरी ऐकू नकोस, तुला जे सांगितलं ते कॉमेडी कर तिकडे आणि बाजूला, ते आपण पैशा पडायचं आपण नंतर बघूया. आणि एके दिवशी ठरवलं की हे सगळं बघण्यापेक्षा स्वतःला संपवूयात. आपली दुःख बघायला इथे लोकांकडे वेळ नाही आहे. आणि काही जणांनी मात्र त्यांच्याकडे कुवत असून देखील, शक्यता असून देखील काहीच केलं नाही. वाईट काळात पटकन माणसं साथ सोडून निघून जातात. नमस्कार मंडळी, मी अभिनेता भूषण कडू. आणि मधल्या काळात बऱ्याच माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना, माझ्या मित्रमंडळींना आणि माझ्या नातेवाईकांना प्रश्न पडला होता की ती सध्या काय करते, तसं तो सध्या काय करतो, म्हणजे मी सध्या काय करतो, भूषण कडू कुठे आहे. अनेकविध गोष्टी माझ्याबद्दल रचल्या गेल्या. काहींना तर असंही वाटलं की या जगाचा मी निरोप घेतला आहे. काहींना असंही वाटलं की मी देश सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला गेलो आहे. तर तसं काही नाही आहे. आणि रसिक प्रेक्षकांनी मला आपल्या सोशल मीडियावरून किंवा इतरत्र भेटून काही प्रश्न विचारले, त्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज तुमच्यासमोर आलो आहे. खरं तर नाव भूषण असलं तरी भाषण करता येत नाही. आणि उपासाने सांगायचं झालं तर अण्णाव कडू असलं तरी कडू वागता येत नाही. काहीशी काही म्हणतात ना की कलाकार म्हणजे पब्लिक फिगर म्हणतो आपण, आणि कलाकार प्रेक्षकांचा असतो. त्याला प्रेक्षकांपासून फार लांब राहणं त्याला स्वतःलाही आवडत नाही आणि मायबाप रसिक प्रेक्षकांना पण आवडत नाही. कदाचित आज ह्या माध्यमातून तुमच्याशी बोलण्याची, व्यक्त होण्याची मला संधी मिळते. माझा जन्म गिरगावात डॉक्टर भालेराव मार्ग येथे, म्हणजे आम्ही त्याला केळेवाडी म्हणतो, इथे ऊर्स बिल्डिंगमध्ये छोट्याशा चाळीत माझा जन्म झाला. वडील श्रीराम मिलमध्ये कमर्शियल आर्टिस्ट, ते जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिकून आले होते. आणि साहित्य संघ मंदिर थिएटर अगदीच बाजूला, म्हणजे साहित्य संघ मंदिरमधले नाटकाचा प्रयोग असेल तर त्याची बेल हे आमच्या घरात ऐकू यायची. त्यामुळे नकळत साहित्य संघ मंदिर असल्यामुळे नाटकाचा प्रभाव हा जास्त राहिला माझ्यावरती. लहानपणापासून नाटकं बघायचो आणि लपाछपी खेळताना पटकन पकडला जाऊ नये म्हणून मी वरती जाऊन थिएटरमध्ये लपायचो आणि अनाहूतपणे नाटकं बघण्याचा योग यायचा. नाटकं बघून बघून त्याचा प्रभाव स्वतःवरती कधी झाला हे माझं मलाच कळलं नाही. शाळेमध्ये, आर्यन शाळेमध्ये आमच्या गिरगावात, ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेत श्रीकृष्ण जयंतीला दरवर्षी कार्यक्रम होत. आणि तेव्हा शाळेत वर्गात नाटक बसवलं जायचं. सातवीपर्यंत मी नाटकात काही काम करत नव्हतो, परंतु नंतर नाटकाच्या तालमीला थांबायचं आणि जेव्हा त्यांची तालीम चालायची तेव्हा अरे तू असं नाही रे, असं कर, तू अरे असं काय करतो, असं झालं तर अजून मजा येईल, असं असे पंचेस कर, असं मी सांगायचो. एके दिवशी टीचर ज्या आमच्या होत्या, क्लास टीचर, ते आपण नाही का म्हणतो की एखादा द्वाड मुलगा असेल की त्यालाच वर्गात मॉनिटर करायचा म्हणजे वर्ग शांत होतो. तसं मग त्यांनी मला सांगितलं की तू एवढं सांगतोस तर तूच कर ना, असं म्हणून मग त्यावेळेस नाटकांपासून काम करायला सुरुवात केली. गिरगावात आमच्या इथे सकापाटील उद्यानात माननीय सौ सुधाताई करमरकर यांची लिटिल थिएटर नावाची संस्था होती, बालरंगभूमी, तिकडे मी जायला लागलो. तिथून बालनाट्यांपासून सुरुवात केली, भरपूर त्यांच्याकडून शिकायला मिळालं. आज दुर्दैवाने त्या ह्या जगात नाही आहेत. आणि नंतर कालांतराने त्या संस्थेचं नाव बदलून समूह नाट्यसंस्था झालं.
जवळजवळ एक 8-9 वर्ष मी त्या संस्थेत कार्यरत राहिलो, म्हणजे सर्वच तिथे करायचं होतं. आणि मला, मी आलो इंडस्ट्रीमध्ये ते दिग्दर्शक होण्यासाठी, मला व्हायचं होतं डिरेक्टर. मग लेखन करायला लागलो, वाचनाचा नाद होता मला, घरचे तसं जडणघडण होती. आणि घरचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे घरातून तसा काही त्रास झाला नाही फारसा. आणि म्हणजे एके दिवशी आमच्या टीचर म्हणाल्या की अहो हा तालमीला खूप उशीर येतो, तर वडील मला म्हणाले अहो जन्माला यायलाच त्याने लग्नानंतर 12 वर्ष घेतली आहेत, आमच्या पोटीच 12 वर्षांनी जन्माला आला आहे, तर तुमच्याकडे जरा 1-2 तास उशीरा आला तर काय आहे. तर त्यावर त्या निरुत्तर झाल्या होत्या. वडीलही मार्मिक होते, कलाकार असल्यामुळे त्यांना कलेची जाण होती, परंतु एक नकळत भीती होती की एकुलता एक मुलगा आहे, पुढे जाऊन करिअर होणार कसं. कारण तेव्हा आत्तासारखी अशी विविध माध्यमं नव्हती, तेव्हा फक्त 2च माध्यमं होती, एक म्हणजे नाटक आणि डायरेक्ट सिनेमा. आता सिनेमापर्यंत पोचण्यापत आम्ही काय रुबाबदार नव्हतो, तर मग कसं होणार एकुलत्या एक मुलाचं. ही नकळत एक बापाला काळजी सतावते, म्हणून वडिलांनी मला सिव्हिल ड्रॉसमन करायला पाठवलं, म्हणजे इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, स्थापत्यशास्त्र आपण ज्याला म्हणतो ते. मला काही माहिती नव्हतं, वडिलांकडं रक्तात चित्रकला आली होती, गल्ली ते दिल्ली भरपूर चित्रकलेची बक्षिसं मी मिळवली होती. नातेवाईकांना वगैरे सगळ्यांना वाटलं की आपण वडिलांच्याच वळणावर जाणार, चित्रकारच होणार. परंतु वडील म्हणाले की अरे नोकरी गेली, आता मिल बंद पडल्या, तर माझ्याकडे आता काही एवढा पैसा नाही आहे की तुला मी जे जे स्कूलला फाटला टाकेन, तर तू सिव्हिल ड्राफ्टमन कर. मग मी तिकडे गेलो. ते सुरू असताना कुठेतरी पुन्हा परत नाटकं किंवा स्टेज, एकांकिका, ह्या सगळ्या गोष्टी खुणावत होत्या. आता एकांकिका म्हणजे काय हे जनरली गावच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी काही माहीत नसतं. गावी गेलो सुट्टीमध्ये की मामा किंवा बाकीचे नातेवाईक मला विचारायचे काय करतोस सध्या, तर एकांकिका करतो. म्हणजे त्याने काय होतं, पोटापाण्याचं काय, पैसे मिळतात का त्याने, म्हटलं तेवढे नाही मिळत पण मिळतात बऱ्यापैकी. आणि वडिलांनी, वडील मी कॉलेजला असतानाच वडील एक्सपायर झाले, पण त्यांनी जाताना एक बऱ्यापैकी एक जमापुंजी त्यांनी करून ठेवली होती, त्यामुळे फार झटकन माझ्यावर तेवढी जबाबदारी आली नाही. आणि खूपच छोटी फॅमिली, चौघांची फॅमिली होती, आई, आजी, वडील आणि मी. परंतु जबाबदारी होती, कर्तव्य होतं, त्याच लिव्हिंग स्टँडर्डला आईला आणि आजीला ठेवायचं होतं. मग इंडस्ट्रीमध्ये लेखन करायला लागलो, मिळालं तर दिग्दर्शन करायचं, ॲक्टिंग मिळाली तर ॲक्टिंग करायची. कारण कुठेतरी आर्थिक, ज्याला आपण म्हणतो घडी, बसवणं फार गरजेचं होतं. चित्रकारिता अंगात होती, सिव्हिल केलं होतं, परंतु मी कधी नोकरी केलीच नाही. मग सिव्हिलचा मी उपयोग आपल्या नाटक इंडस्ट्रीमध्ये किंवा सिनेमा इंडस्ट्रीमध्ये सेट डिझायनिंगसाठी करायला लागलो. आणि इथे मग एकांकिका करून सगळे समीक्षक ओळखायला लागले, मग INT, उन्मेष, मृगजळ, नाथपै, कणकवलीच्या अशा गल्ली ते दिल्ली सगळ्या स्पर्धांमधून अभिनयाची बक्षिसं घेतली. आणि ते सहज जमत होतं, त्यासाठी मला काही अपार कष्ट घ्यावे लागत नव्हते, भाषेवरती चांगलं प्रभुत्व होतं. करता करता अभिनेता कधी झालो काही कळलंच नाही. आणि पैसे मिळत गेले. मग अजून पैसे मिळवण्यासाठी गुजराती रंगभूमीवर जाऊन मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं 3.5 वर्ष. कारण इथे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये लोक ओळखत होती एकांकिकेत काम करणारा ॲक्टर म्हणून. आणि त्या काळात असोसिएट डिरेक्टर म्हणून एका सिरियलमध्ये मी सिरियलला कामाला लागलो. त्या चौघी नावाची सिरियल होती. तर समजलं मला की संतोष पवार जे लेखक दिग्दर्शक आहेत ते एक नवीन नाटक करत आहेत. तर मी म्हटलं, आता मी माझ्या सरांना म्हटलं की सर मी काही आता सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मला काम करायचं, इथे कंटाळा आला आहे, मला परत स्टेज खुणावतो आहे, मला जाऊ देत. तर ते म्हणाले अरे 35-40 कलाकार आहेत त्या नाटकामध्ये, तुला असं तुझ्या वाटेला काय येणार आहे. म्हटलं जे काही असेल ते पण काम करेन. आणि मी गेलो, खरंच 35-40 जणांची टीम तिकडे गडकरी रंगायतनला. मी म्हटलं चला 4 वाक्य पदरी पडली तरी चालतील. परंतु संतोष पवारांनी कामं बघितली होती एकांकिकेमधली,
त्यांनी त्या एकांकिकेत जे चार महत्त्वाच्या भूमिका होत्या त्यापैकी एक पक्याची भूमिका मला देऊ केली, ऑलमोस्ट लीड रोल टाईप. आणि तिथे माझी आशिष पवार या अभिनेत्याशी ओळख झाली, चांगली आमची मैत्री झाली. आणि जाणून बुजून नावाचं ते नाटक, सुदैवाने नाटक पहिलंच व्यावसायिक नाटक, आणि ते नाटक चांगलं चाललं. जवळजवळ 150-200 प्रयोग त्या नाटकाचे झाले. आणि मग अभिनेता म्हणून मागे वळून बघण्याची संधीच मिळाली नाही. आईवडिलांपासून सातत्याने, शाळेपासून म्हणा किंवा एकांकिकेमध्ये आणि व्यावसायिक नाटकात सातत्याने यशच पाहिलं. बक्षिसं मिळत होती, जिथे काम करायला जायचो तिथे यश मिळायचं. जाणून बुजून नाटक चाललं. लगेच संतोष पवारांनी त्यांचं दुसरं नाटक धक्केबुक्के नाटकात मला कास्ट केलं. तिथेही आशिष पवार आणि मी, आमची जोडगोळी होती. मग टेक इट इझी नावाचं नाटक आलं, तिथेही आशिष पवार आणि मी. मग जाणून बुजून, धक्केबुक्के, टेक इट इझी, आमची ज्येष्ठ कन्या, श्यामची मम्मी, एक डॉ भटाचा, भटाची बायपास, एका लग्नानंतरचे घोस्ट, अशी एकापाठोपाठ एक नाटकाची जंत्री फिरत गेली. नाटकांमध्ये खूप रुळलो, कारण म्हटलं सांगितल्याप्रमाणे की तेवढा काही चेहरा आणि पर्सनॅलिटी सॉलिड नव्हती की फोटोचा अल्बम करून लोकांकडे जाऊन स्ट्रगल करावं. नंतर एका मोमेंटला भरपूर 22 व्यावसायिक नाटकं झाली. आणि मग मित्र म्हणायला लागले की आता तुला टेलिव्हिजनवर जाणं फार गरजेचं आहे, कारण तोपर्यंत टेलिव्हिजन आलं होतं, काही चॅनल्स येऊ घातले होते. आणि मग त्यावेळेस पुन्हा परत स्ट्रगल करायचं म्हणून आभाळमाया सिरियल चालू होती. तेव्हा पैशांसाठी म्हणून मी पासिंगसाठी गेलो होतो. आणि तिथे दिग्दर्शक विवेक देशपांडे, त्यानंतर मंदार देवस्थळी दादा आणि विनय आपटे सर, त्या सिरियलचे मुख्य दिग्दर्शक, त्यांनी मला ओळखलं. तिथे म्हणाले, इकडे रे. म्हटलं, काय तुझं नाव? काय? म्हटलं, भूषण कडू. इथे काय करतोयस? मी म्हटलं, पासिंगसाठी आलो आहे. ते म्हणाले, तू INT उन्मेष आणि मृगजळ बक्षिसं घेतलीस ना? म्हटलं, हो. इथे पासिंगसाठी आलोयस तू? म्हटलं, हां. तर काम करायला कसली लाज आहे ना? मग त्यांनी लगेच मला एक फंट्या नावाचं कॅरेक्टर त्याच्यामधलं देऊ केलं. आणि नट असल्यामुळे बरहुकूम ते कॅरेक्टर झालं. मग ते कॅरेक्टर कंटिन्यू करण्यात आलं त्या सिरियलमध्ये. तिथे अंकुश चौधरी दादाशी ओळख झाली. सिरियलचा एक्सपिरियन्स मिळत होता, कॅमेरा शिकलो होतो, त्यामुळे तो अनुभव काठीशी होता. असं करत करत नंतर मग नाटकं डिरेक्ट करायला लागलो, एकांकिका डिरेक्ट करायला लागलो. म्हटल्याप्रमाणे मी पुन्हा परत यश हे पदरीच पडत होतं, अपयश कधी पाहिलंच नाही. कदाचित म्हणजे तो गर्व नाही म्हणता येणार, कारण मी, मला वाटतं मी तसा माणूस नाही आहे. खूप डाऊन टू अर्थ आहे आणि खूप मेहनत करून मातीतून इथपर्यंत आलो आहे. ही काय यशाची पहिली पायरी जी आहे. तर त्यामुळे कधी कोणाला दुखावलं नाही. मिळालेल्या परिस्थितीत आणि जे काही जसं काही आहे तशामध्ये स्वतःला सामावून घेतलं आणि नेटाने काम करत राहिलो. नंतर नंतर असं झालं की प्रेक्षकांची टाळी, प्रेक्षकांची शाबासकी याची सवय लागली, किंबहुना व्यसन लागलं असं म्हणा. मग एकापाठोपाठ एक कामं सुरूच होती. आणि हे सगळं सुरू असताना मग सिनेमे ऑफर झाले. त्यावेळेस ज्ञानेश भालेकरांनी कॉमेडी एक्सप्रेस नावाची सिरियल ऑफर केली. माहिती नव्हतं ही सिरियल किती चालेल. आणि तब्बल 7 वर्ष ती सिरियल चालली आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात हा चेहरा जाऊन पोचला. प्रेक्षकांनी देखील भरपूर प्रतिसाद दिला, भरपूर प्रेम केलं, आशीर्वाद ठेवले सदैव पाठीशी. मी नेहमीच आभारी राहीन मायबाप रसिक प्रेक्षकांचा. 7 वर्ष ती सिरियल चालल्यानंतर, घराघरात पोचल्यानंतर मग सिनेमा मिळायला लागले, फिल्म्स केल्या. आणि आमची एक फिल्म, माझीच ज्या फिल्मचं नाव आहे, मस्त चाललं आहे आमचं,
तसं काहीसं सुरू होतं आयुष्यामध्ये. लग्न झालं, कादंबरीसारखी चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली. तिने मला एक चांगला मुलगा माझ्या पदरात दिला, प्रकीर्तन त्याचं नाव. आणि सगळं छान चाललेलं असताना, मस्त चाललं आहे आमचं असं म्हणत असताना, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो की जसं चढ उतार असतात, सुखदुःखाचे अनेक क्षण येत असतात. कदाचित कलाकाराचं पण तसंच असावं, जसे आपण अनेक रंग चेहऱ्यावर चढवतो, अनेक भूमिका आपण करतो, तसंच काहीसं कलाकाराचं पण असतं. अनेक दुःख पसरली होती, वडिलांचं जाणं, आईचं जाणं, मग आजीचं जाणं. आणि सगळं छान चाललेलं असताना, चांगला संसार चाललेला असताना, खूप चांगली चांगली कामं करत असताना अचानक लॉकडाऊन आणि कोविडचा काळ आला. आणि आमची कादंबरी वाचायची मजा अर्धवटच राहून गेली. कोविडच्या लास्ट पार्टमध्ये ती देवाघरी गेली. आणि मग मात्र आयुष्यामध्ये खूप मोठा हादरा बसला माझ्या, की मुलाला सांभाळायची जबाबदारी होती. 11 वर्षाचं लेकरू. आणि अचानक हे सगळं घडल्यानंतर थोडासा हललो मी, कारण कलाकार हा संवेदनशील असतो. कारण जर त्याच्याकडे संवेदना नसतील तर तो काहीच करू शकत नाही. आणि मग अनाहूतपणे, नकळत का होईना, म्हणजे लॉकडाऊनचा पिरियड तर होताच, त्यानंतरच्या काळात म्हणजे जेव्हा सगळं जग सुरू झालं होतं तेव्हा कादंबरीने जगाचा निरोप घेतला. म्हणजे जेव्हा 3-3 नाटकं माझी सुरू होती, सिरियल सुरू असायच्या, आणि काही ठिकाणी कधी इव्हेंट्स असायच्या किंवा काय, आणि माझी सगळी मॅनेजमेंट माझी बायको सांभाळायची. सकाळी उठल्यावर तिला विचारायचो, आज मला कुठे विकलंयस, मला सांग, म्हणजे कुठे जायचं आहे, मग ती सांगायची. म्हणजे मी आता समाजात लोकांना सांगतो की एका बायकोचं नवऱ्याच्या आयुष्यातून निघून जाणं, त्याने जर मला एवढा मोठा हादरा बसू शकतो, तर एखाद्या बाईचा नवरा जर जेव्हा तिला सोडून जातो तेव्हा त्या बाईचं काय होत असेल, यावरून कल्पना आली. तिचं महत्त्व पुन्हा एकदा कळून चुकलं. मग मात्र मी जरा स्वतःला पडद्याच्या मागेच ठेवलं. मुलाची जबाबदारी होतीच, परंतु स्वतःला खूप समजावून पण दुःख काही तेवढं कमी होत नव्हतं. पण मग नंतर म्हटल्याप्रमाणे की कलाकार, आपण त्याला पब्लिक फिगर म्हणतो, तो प्रेक्षकांचा असतो. आणि मला असं वाटतं की कलाकारावरती सर्वात जास्त अधिकार हा प्रेक्षकांचा असतो. आणि देवानं नेमून दिलेलं ते काम आहे, लोकांचं मनोरंजन करणं, त्यांना हसवणं. आम्ही म्हणतो तसं की कॉमेडी करणं खूप कठीण आहे, रडवतं पटकन येतो, पण कॉमेडी ही खूप सिरियसली करावी लागते. मग पुन्हा मुलाची जबाबदारी, पुन्हा अर्थकारण आलंच, त्यासाठी पुन्हा काम करणं फार गरजेचं होतं. आणि मग आमचे काही हितचिंतक, म्हणजे दोन प्रकारचे हितचिंतक असतात, एक खूप चांगल्या प्रकारचे असतात आणि काही हितचिंतक असे असतात की आपलं हित झाल्यावर ज्यांना चिंता वाटते. तर जे चांगले हितचिंतक होते, चांगले मित्र होते, आणि मायबाप रसिक प्रेक्षक, त्यांनी पुन्हा डिमांड केली की भूषण तू आता पुन्हा काम केलं पाहिजेस, गरज आहे रंगभूमीला, सिनेमा क्षेत्राला, तर तू तुझ्यासारखा चांगला कलाकार तू स्वतः संपवून घेऊ नकोस स्वतःला. सोशल मीडियावरती बऱ्याचशा अननोन प्रेक्षकांनी
मला मेसेज टाकले. काही जणं तर ट्रॅव्हलिंग करताना रस्त्यावर किंवा दुकानांमध्ये जिथे जिथे प्रेक्षक भेटले त्या प्रत्येकाने हा एकच प्रश्न विचारला, सध्या तुम्ही काय करताय, सध्या कुठे आहात, काय चाललं आहे सध्या तुमचं. निरुत्तर होतो मी, काय सांगू. आणि लोकांपर्यंत बातमी पोचली होती कारण बिग बॉस या मालिकेच्या माध्यमातून लोकांनी माझी फॅमिली पाहिली होती, तर काही ज्या गोष्टी माहिती आहेत लोकांना होत्या, ज्ञात होत्या, आणि ज्यांना माहिती नव्हतं त्यांना मग कुठून तरी नंतर सोशल मीडियावरती कळायचं. मग ठरवलं म्हटलं आता पुन्हा काम केलं पाहिजे, कारण म्हटल्याप्रमाणे की कलाकाराला त्याची कला स्वस्त बसू देत नाही, देवाने नेमून दिलेलं काम आहे ते. त्यामुळे माझ्या प्रेक्षकांना पडलेला प्रश्न असेल किंवा माझ्या मित्रांना पडलेला प्रश्न असेल की सध्या भूषण काय करतो आहे, कुठे आहे, काय चाललं आहे, म्हणजे काहींनी तर असं पण डिक्लेअर करून मोकळं झालं होतं की तो आता ह्या जगात नाही आहे, तर त्याला पण कोविड झाला, कोरोना झाला आणि त्याच्यामध्ये तो पण गेला असंही झालं. मग काहींनी सांगितलं की तो आता इंडियात राहतच नाही, तो आता इंडिया सोडून बाहेर गेला. म्हणजे खूप गॉसिप्स आणि आपण ज्याला प्राकृत भाषेत वावड्या म्हणतो तशाही माझ्या बाबतीत झाल्या. म्हटल्याप्रमाणे की काही चांगल्या होत्या, काही वाईट होत्या, कारण बोलणाऱ्यांची तोंडं हजार असतात, आपण प्रत्येकाचं तोंड काही धरू शकत नाही. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने निकष लावले आणि मग म्हटलं नाही, जे वाईट निकष आहेत ते पुन्हा आपल्याला चांगलं काम करूनच खोडता येतील, कारण प्रत्येकाला काही सांगायला जाऊ शकत नाही. आणि मग जेव्हा काही चांगल्या प्रेक्षकांनी मला सोशल मीडियावरती किंवा बाहेर भेटून जेव्हा सांगितलं की भूषण तुझा कमबॅक झाला पाहिजे, तू आता आला पाहिजेस, आणि मग मी ठरवलं आणि आता चांगल्या चांगल्या फिल्म्स करतो आहे, काही चांगली मंडळी माझ्या आयुष्यामध्ये आली आणि अशी काहीशी परिस्थिती होती. आणि लॉकडाऊनमध्ये सगळी कामं ठप्प झाली होती, इंडस्ट्री बंद, सिरियल नाही, नाटक नाही, सिनेमे नाहीत, येऊ घातलेली कामं ही पोस्टपोन झाली होती. आणि मग कोण पैसे देणार, कारण कामच चालू नव्हती, सगळी समस्त इंडस्ट्री बंद. आणि माझ्यासारखेच इतर पण कलाकार होते, प्रत्येकाची आर्थिक अडचण असणारच. आणि जेव्हा माझ्या बायकोचा इन्सिडंट झाला तोपर्यंत त्या कोविडच्या काळात रोज तळ्यातून थोडं थोडं पाणी काढायचो आणि आर्थिक संचय संपत आला आणि एका मोमेंटला तो संपला. मग खऱ्या अर्थाने जीवाची ओढाताण सुरू झाली, परंतु लोकांना ते कळत नव्हतं. लोकांसाठी आम्हाला कलाकारांना छान छान राहावंच लागतं, त्यांना समोर राहताना तसं यावंच लागतं, बरे कपडे, गाडी, जमल्यास ड्रायव्हर. आता गंमत अशी घडली की गाडी आहे पण डिझेल भरायला पैसे नाहीत, कामांसाठी जायचं आहे परंतु तिथपर्यंत पोचण्यासाठी पैसे नसायचे. आणि मग टाळाटाळ व्हायची. त्या काळात खरंच आपलं कोण आहे आणि परकं कोण आहे हे समजलं. म्हणजे मी एका बाजूला देवाचे आभार पण मानेन की सातत्याने यश दाखवल्यानंतर जेव्हा हा असा काळ दाखवला तेव्हा माणसं समजली. त्यात काही जणं पाठीशी उभे पण राहिले, जी चांगली माणसं होती ती खरंच पाठीशी उभी राहिली, त्यामुळे तरलो किंबहुना जगलो. एक मोमेंट तर माझ्या आयुष्यात अशी आली होती बायको गेल्यानंतर की काही सुचत नव्हतं, समोर अंधार होता, कामं नव्हती हातात, आर्थिक चणचण भरपूर होती, परंतु कोणाला सांगू शकत नव्हतो कारण लोकांना माहीत नसतं, लोकांना कळत नसतं. एके दिवशी एका मित्राला फोन केला आणि त्याला म्हटलं अरे मला ना 850 रुपयाची गरज आहे आत्ता. त्याला खरंच वाटे ना, म्हणजे असं पण लाईफ आहे आमचं, की तो म्हणाला तू यार कॉमेडी वगैरे करतोस ती टी व्हीवर कर,
माझ्याकडे करू नकोस. भूषणकडूला 850 रुपयाची काय गरज, तू काय मस्करी करतोस का माझी, म्हणजे असं पण घडत होतं. आणि होत 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 जेव्हा आर्थिक अडचण वाढत गेली, चणचण वाढत गेली, मनासारख्या गोष्टी मनात असूनसुद्धा मुलाला देऊ शकत नव्हतो, तोही बिचारा काही कधी त्याने हट्ट केला नाही, फाजील काही गोष्टी मागितल्या नाहीत, परंतु बाप म्हणून माझं कर्तव्य होतं की वेळच्या वेळी त्याला काही गोष्टी देणं, तेव्हा थोडंसं बाप म्हणून खूप वाईट वाटायचं की एकुलता एक मुलगा आहे, आपण कलाकार आहोत, तो माझ्याबरोबर असताना लोक फोटो काढायचे, तेव्हा असं वाटायचं की अरे आपण ॲक्टर आहोत, पण आज मुलाला इतर मुलांसारखं मी ट्रीट नाही करू शकत आहे. कदाचित जुने दिवस असते तर केलंही असतं, म्हणजे पण तेव्हा तो नव्हता ह्या जगात, म्हणजे आलाच नव्हता जन्माला, आणि आता तो जन्माला आला आहे तर सगळे प्रॉब्लेम्सच बघतो आहे माझ्या आयुष्यातले. तर हे कुठेतरी माणूस म्हणून खटकत होतं, अजूनही ती खंत आहे मनाला. आणि म्हटल्याप्रमाणे की अनिरुद्ध दुभाषी किंवा सचिन बागवे आप्पा आमचा आणि अशी बरीच मंडळी जी पाठीशी उभी राहिली माझ्या, माझ्या सासूबाई असतील, माझा मेवणा असेल, त्या आहेत म्हणून आज माझ्या मुलाला मी घरी ठेवून कामांसाठी बाहेर पडू शकतो, त्याला शाळेत नेणं, त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं या सासूबाई करतात. काही जणांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि काही जणांनी मात्र त्यांच्याकडे कुवत असून देखील, शक्यता असून देखील काहीच केलं नाही. आणि मग जाणवलं की अरे तुमच्या चांगल्या काळात भरपूर माणसं तुमच्याबरोबर असतात, परंतु वाईट काळात पटकन माणसं साथ सोडून निघून जातात. पण काही हितचिंतक होते चांगले आणि काही हितचिंतक म्हणजे आपलं हित झाल्यावर ज्यांना चिंता वाटते असे काही कलाकार मंडळींनी पण मला मदत केली. म्हणजे न सांगता तर विजय पाटकरांनी मला काही एक रक्कम पाठवली अचानक. त्यांना माहिती होतं, कारण प्रत्येक कलाकाराला कलाकाराचं दुःख माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये कामच नव्हती, पैसे आणणार कुठून पैसे. बरं, जरी मित्र होते ओळखीचे किंवा आपल्या ह्या क्षेत्रात काम करणारे, परंतु त्यांचाही सेम प्रॉब्लेम. आणि मग सत्र सुरू होतं की ओळखीच्या ज्या व्यक्ती होत्या किंवा आपण ज्याला फॅन्स म्हणतो, ज्या माझ्यावरती प्रेम करत होते, अशा काही लोकांनी मला मदत केली. आणि होत 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 कसा बसा दिवस ढकलणं सुरू होतं. नंतर ठरवलं की आता ही आर्थिक चणचण जर संपवायची असेल तर एकतर काम करणं फार गरजेचं आहे, परंतु ती समज जरा उशिरा आली. त्याची घटना घडली माझ्याबरोबर, खूप फ्रस्ट्रेट झालो होतो आणि म्हटलं स्वतःला संपवायचं आता, कारण मुलाचं दुःख बघू शकत नाही आणि स्वतःच्या काळजाला खूप त्रास होतो आहे की आपण मुलाला काही देऊ शकत नाही आहे. बाप जिवंत आहे, कलाकार आहे मोठा, लोक फोटो काढतात, परंतु त्याला त्याला जे अपेक्षित असेल कदाचित मनातून तो बोलून दाखवत नाही. खूप सात्विक स्वभावाचा आहे तो. आणि एके दिवशी ठरवलं की हे सगळं बघण्यापेक्षा स्वतःला संपवूयात, म्हणजे आपण ह्या जगातूनच निघून जाऊया. आणि सुसाईड नोट मी लिहायला घेतली, ती संपेच ना, कारण सगळं त्याच्यात मांडायचं होतं. मग मुलालाही सांगायचं होतं की माझ्या आयुष्यात तुझं किती महत्त्वाचं स्थान आहे, बायकोचं किती महत्त्वाचं स्थान होतं, प्रेक्षकांबद्दलचा आदर, मित्रमंडळी, सुखदुःख सगळी मांडायची होती. आता ह्या इंडस्ट्रीत काम करत असल्यामुळे आणि लेखक असल्यामुळे माझं काही ते समाधानच होईना,
कदाचित देवाची इच्छा असेल तशी की मी जिवंत राहावं, आणि ती सुसाईड नोट आपली मी रोज लिहायला बसायचो. लिहायचो लिहायचो लिहायचो, 4 पानं झाली, 5 पानं झाली, 10 पानं झाली, 15 पानं झाली, ती काही संपतच नव्हती. आणि एके दिवशी घरचं काहीतरी वाणसामान आणायला मी बाहेर आलो. ही घटना माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरली. आणि वाणसामान आणायला बाहेर आलेलो असताना अत्यंत फ्रस्ट्रेट, दाढी मिशी वाढलेली, ही आत्ताही सिनेमाची कंटिन्युटी म्हणून ठेवली आहे. तर आलो आणि एका दुकानात उभा होतो. पावसाळा होता, खिशात तुटपुंजे पैसे होते, घरातलं सामान न्यायचं होतं, मुलासाठी ब्रेड बटर आणि बाकीच्या गोष्टी घ्यायच्या होत्या, आणि खूपच तुटपुंजे पैसे होते. आणि आमचे एक दुकान आहे, तर तिथे ते छत्र्यांचं दुकान आहे, आणि त्या छत्र्यांकडे बघत मी विचार करत होतो की छत्री घेऊ की नको घेऊ. कुठे जायचं झालं तर रोज भिजत जावं लागतं, हातातलं सामान भिजतं. सर, विचारलं त्या दुकानदाराला, या छत्रीची किंमत किती आहे? त्याने सांगितले 350 रुपये. म्हटलं, अरे बापरे, 350 रुपये आज खर्च केले तर मग पुढे काय, पैसे जपून वापरायला हवेत. सगळं तिथे असा विचार करत होतो की अरे, 22 व्यावसायिक नाटकं केलेला, 8-9 सिनेमा केलेला माणूस, 7 वर्ष ज्याने कॉमेडी एक्सप्रेस केली, स्वतःच्या 2-2 गाड्या, ड्रायव्हर, असं सगळं असलेला माणूस आज छत्री घेताना विचार करावा लागतो 350 रुपयाचा. मी त्या छत्रीवाल्याबरोबर थोडीशी भावताव पण केला की थोडा कम करके कितने में दोगे, क्या करोगे, वो करोगे. त्याने काही ऐकलं नाही. तो म्हणाला, फारच फार 325 पर्यंत वगैरे देईन, तर नाही. सगळं तिथे विचार करत होतो. समुद्रातले जे मासे असतात त्यांचे अश्रू कधीच कोणाला दिसत नाहीत, कळत नाहीत, तसं काहीसं झालं होतं. तेव्हा पाऊस पडत होता, भिजत होतो, डोळ्यातले अश्रू कोणालाच समजत नव्हते. तिथे उभा होतो आणि अचानक मागून एक पाठीवरती अशी थाप आली. मागे वळून बघितलं, कारण तोपर्यंत कौतुक सोहळे वगैरे, तुम्ही छान ॲक्टिंग करता, वा वा तुमच्याबरोबर फोटो काढायचा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कंटाळा आला होता. कारण मरण दिसत होतं, आता स्वतःला संपवायचं. त्या दिवशी तिथे उभं असताना मागून एक हात आला, मागे वळलो आणि एक 4-5 माणसं, काही व्यक्ती उभ्या होत्या. त्यांनी मला विचारलं की भूषणकडून अभिनेता? म्हटलं हो. ते म्हणाले, तुमचं काम बघतो आम्ही, खूप चांगलं काम करता वगैरे. ते म्हणाले, ही काय अवस्था करून घेतली आहे, असे कसे तुम्ही? म्हटलं, हाय हो, जाऊ दे, सोडून द्या मला माझ्या मार्गावर. कारण या मधल्या काळात मदत न करता उपदेश करणारे पण खूप होते. आणि मग मनात असं यायचं की ह्या उपदेशांनी माझं काही पोट नाही भरणार आहे किंवा माझ्या कुटुंबाचं पोट नाही भरणार आहे, त्यापेक्षा जमल्यास काम द्या. आणि ती जी 4-5 जी मंडळी होती, व्यक्ती या उभ्या होत्या, त्यांच्यामध्ये एक सगळ्यात शेवटी एक व्यक्ती होती, त्यांचं नाव विकासदादा पाटील. ते स्वामीसमर्थांचा मठ आमचा जो ठाण्यातला आहे, त्या मठाचे ते मठाधिपती आहेत. मी ओळखत नव्हतो, मला माहीत नव्हतं. आमची रांगडी भक्ती, जाता येताना देवळासमोर आपली एक नकळत नाही काय, आपल्याला सवय झालेली आहे, आईवडिलांनी केलेले संस्कार आहेत. देऊळ दिसलं की पाया पडायचं, किंवा क्या भगवान, काय नवस सायस तापास उपवास, काहीच नाही. तर ते स्वामी समर्थांचा मठ तिथे त्यांचा, ते म्हणाले, कडू असं नका वागू, तुम्ही चांगले कलाकार आहात, तुम्ही काम करा, उद्या आपल्या स्वामींच्या मठात या. माझी सुसाईड नोट आपली चालूच होती. मी म्हटलं, बघू, मठात बोलवले तर आपण जाऊन तर बघू काय काय फरक पडतो आहे. म्हणजे एका मोमेंटला माणूस इतका फ्रस्ट्रेट होतो की तो देवाची परीक्षा घ्यायला निघतो,
माझ्याही बाबतीत तसं झालं. म्हटलं जाऊन बघूयात, स्वामींना विचारूयात. काय स्वामी, तुम्हाला तर एवढी लोकं मानतात, अशक्य शक्य करतील स्वामी असं म्हणतात, माझ्या बाबतीत कधी घडणार? पुन्हा तो चांगला सुखाचा काळ कधी येणार? खूप अपेक्षा नाही रे, म्हणजे असं फार श्रीमंती जगावं किंवा रोज छान छान काहीतरी हॉटेलिंग करावं किंवा छान छान उंची पदार्थ खावेत असं काही नाही आहे. परंतु जे काही आपल्या आयुष्याला जेवढं पूरक आहे, अन्न वस्त्र निवारा माफक अपेक्षा, त्या तरी चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हाव्यात. तिथेही पुन्हा स्ट्रगल नको, कारण ऑलरेडी खूप स्ट्रगल करून झालं आहे. आणि गेलो स्वामींच्या मठात, स्वामींच्या वगैरे पाया पडलो, विकासदादा पाटीलना भेटलो आणि त्यांनी माझा ब्रेनवॉश करायला सुरुवात केली. ते म्हणाले, आता रोज यायचं मठात, इथे या मठात. त्या दिवशी बरं वाटलं, जरा प्रसन्न वाटलं, त्यांच्याबरोबर काही गोष्टी शेअर केल्या. आणि नकळत का होईना, हळूहळू हळूहळू मठातली कार्यकारिणी जी मंडळी होती, त्यांनी आणि विकासदादा पाटील यांनी गपचूपणे कधी मदतीचा हात पुढे केला, कधी मला पुश करायला सुरुवात केली, ते मलाही कळलं नाही. मग रोजचा एक शिरस्ता झाला की आंघोळ वगैरे आटपायची आणि आता काय करायचं घरात, तर मठात जायचं. मुलगा शाळेत जायचा, मी मठात यायचो आणि तिथे बसायचं आणि ते माझं ब्रेनवॉश करायचे एक प्रकारे. आणि मी म्हटल्याप्रमाणे की काही जणं शक्यता असताना किंवा तेवढी ताकद कुवत असताना पण समोरच्याला एखाद्याला मदत करत नाहीत, फक्त उपदेश करतात. पण इथे मात्र वेगळं झालं. ह्यांनी माझं ब्रेनवॉश तर केलंच, मला काही चांगल्या गोष्टी आयुष्यात आणि आयुष्याबद्दलच्या शिकवल्या, सांगितलं की जगणं किती इम्पॉर्टंट आहे, आयुष्य किती सुंदर आहे. आणि नकळत ते मदत पण करत होते, मग आर्थिक मदत, इतर गोष्टींची मदत, वैचारिक मदत किंवा भक्तिमार्गातली मदत, अशी सर्वतोपरी मदत तिथून मला यायला लागली. आणि हळूहळू ते सुसाईड नोट लिहिणं माझं कमी झालं आणि आत्महत्येचा विचार परागंदा झाला. मग म्हटलं आता जगूयात, एवढी चांगली मंडळी आपल्याला सपोर्ट करतायत तर आपल्याला जगणं आता गरजेचं आहे, कारण कुठेतरी त्यांची परतफेड करणं महत्त्वाचं आहे आणि ती जर करायची असेल तर काम करणं हा एकमेव पर्याय. जवळजवळ 2-2.5 महिने मी रोज मठात जायचो, दिवसभर तिथे थांबायचो, मठातच जेवायचो. आणि दिवस मावळला की दादा आमचे निघाले की परत आपलं घरी यायचं. चांगलं चाललं होतं सगळं व्यवस्थित. दादा कधी वेळ पडली तर आर्थिक मदत पण मिळत होती, म्हणजे ती पण ददात नव्हती. नंतर विचार केला की जबाबदारी आहे आपली पण, ते मदत करतात म्हणून किती दिवस भूषण तू त्यांची मदत घेत बसणार आहेस, ते काय आयुष्यभर मदत करतील. मग एके दिवशी बोजा बिस्सारा गुंडाळला, काही 4 कपडे हाताशी घेतले आणि सचिन अप्पा जे मित्र आहेत भागवत त्यांच्या घरी राहायला आलो. ते बॅचलर राहत, एकटे राहतात. म्हटलं असं असं आहे, म्हटलं काम करायचं आहे, पॉसिबल होत नाही आहे तिथून ट्रॅव्हलिंग करणं वगैरे. ठीक आहे म्हटलं, कारण दादांची परतफेड, ते काही मागत नाही आहेत माझ्याकडे कोणी, काही जे चांगल्या व्यक्ती आहेत, परंतु करणं काहीतरी गरजेचं आहे. म्हणजे त्यांना मला हे करून दाखवायचं होतं पुन्हा की दादा तुम्ही ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवलात किंवा ज्याला तुम्ही सपोर्ट केलात ती व्यक्ती पण कॅपेबल आहे, मी काहीतरी पुन्हा करून दाखवू शकतो, पुन्हा आयुष्यात उभं राहू शकतो, असं काहीसं मनाशी ठरवलं आणि तिथून बाहेर पडलो. परंतु जी मंडळी माझ्या मदतीला आली, धावून आली, त्यांचे उपकार नक्कीच आहेत माझ्यावर, त्यांचे ऋण हे आयुष्यभर राहतील.
काही मंडळींनी तर मजाच घेतली बुवा माझी. म्हणजे मी जर एखाद्याला जेव्हा फोन करायचो एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा काय किंवा असाच एक प्रोजेक्ट आहे किंवा आपल्याला हे करायचं किंवा काय सांगायचो, तेव्हा काही व्यक्ती कुठे म्हणजे नाशिक असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, काय असेल, त्या व्यक्ती मला बोलवून घ्यायच्या की या ना भूषणजी, आपण काहीतरी करूया, तुम्ही या. मी देखील तांदळाच्या डब्यातले पैसे जमा ठेवलेले ते काढायचो आणि मजल दरमजल करत त्या व्यक्तीपर्यंत पोचायचो, माझा प्रोजेक्ट ऐकवायचो. ती व्यक्ती पण समोरची जी कोण असेल एक्स वाय झेड पर्सन, म्हणजे नावं घेऊन काही फायदा नाही, आता उगच दुखवा कशाला कोणाला. ते प्रोजेक्ट ऐकायचे आणि माझा स्वभाव थोडासा भिडस्त आहे, मला मुळात तरी भांडतच येत नाही, हा एक प्रॉब्लेम आहे माझा. आणि सगळं व्हायचं तर म्हणायचे आता आलात एवढ्या लांब, जेवून जा. ठीक आहे, साधं जेवण मला आवडतं, दाल खिचडी वगैरे असं काहीतरी खाणारा मी, स्वस्तातला पाहुणा. ते सगळं आटपायचं आणि मग ते त्यांच्या मित्रमंडळींना बोलवायचे, कोणाला नातेवाईकांना बोलवायचे, छान छान फोटो काढून घ्यायचे आणि सांगायचे बघूया, करूयात आपण प्रोजेक्ट करूयात नक्की, तुम्ही व्हा पुढे, घरी व्हा. मग मी त्यांना सांगायचो अहो काय पुढे कधी करायचं प्रोजेक्ट, काय करायचं, फॉलोअप सुरू व्हायचा. चांगली मीटिंग झाली म्हणून घरी आल्यावर सासूबाईंना मी आई म्हणतो, त्यांना आईने सांग काय रे जाऊन आलंस मीटिंगला, हो झाली मीटिंग, हो कसं छान छान मस्तच, चांगली माणसं आहेत, हे काम इथे काम होणार, हे प्रोजेक्ट करणार, असं व्हायचं गायचं. आणि ती माणसं सांगायची की मी 2 दिवसांनी 4 दिवसांनी पुन्हा त्यांचा फॉलोअप घ्यायचो, फोन करायचो, आज बघू नंतर बघू, करूयात लवकर, आपल्याला नक्की करायचं आहे प्रोजेक्ट, करणार आपण, तुम्हालाच घेऊन करायचं, तुमचाच प्रोजेक्ट करायचा, अशी अनेकविध उत्तरे यायची. नंतर नंतर मग वेगळीच कारणं काहीतरी पुढे व्हायची आणि तो प्रोजेक्ट काही ते करायचे नाहीत. मग नंतर समजायचं अरे बापरे आपल्याला यांनी बोलवलं तिकडे त्या कार्यक्रमासाठी आणि छान छान फोटो वगैरे काढून घेतलेत आणि त्याचे पैसेही आपल्याला दिले नाहीत. मग गरजवंताला अक्कल नसते, तसं काहीच व्हायचं. मी त्यांना फोन करायचो अहो सर ओळखलंत का, असं असं आहे, मी आलो होतो आपण तुम्हाला भेटायला आणि असं असं प्रोजेक्ट करायचं ठरलो होतो. हां हां बोला बोला बोला, आत्ता जरा बिझी आहे, मी नंतर तुम्हाला कॉल करू का, असं करून कधी कधी टाळाटाळ व्हायची, कधी कधी समोरची व्यक्ती ऐकून घ्यायची. मी सांगायचो की अहो असं असं जरा माझी अडचण आहे, आर्थिक अडचण, मला जरा आत्ता मदत करा. मग काही जण असं सांगायचे की मी जीपे फोनपे वापरत नाही, माझ्याकडे आत्ता कॅश आहे हो, तुम्ही आत्ता सोलापूरला या किंवा तुम्ही आत्ता अमरावतीला या किंवा तुम्ही आत्ता नाशिकला या, मी आत्ता लगेच तुम्हाला देतो. खिशात वडापाव खायला पैसे नसायचे आणि हे माणसं कुठेतरी तिथं लांब बोलवायचे, सांगायचे आमच्या खिशात कॅश आहे पण तुला पाठवू शकत नाही. आणि आत्ताच्या काळात असे बरेच सोर्सेस आहेत, म्हणजे तात्काळ मनी ट्रान्सफर आहे किंवा अन्य कुठल्या गोष्टी आहेत, असं काहीसं होत होतं. तेव्हा चांगली आणि वाईट दोन्ही पद्धतीची माणसं समजली. माणूस फ्रस्ट्रेट झाला की त्याला चांगलं आणि वाईट यातला फरक पटकन कळत नाही, जाणवत नाही आणि त्याला असंच वाटायला लागतं की आपणच बरोबर आहोत किंवा आपल्यावरच अन्याय होतोय, देव फक्त आणि फक्त आपल्यालाच दुःख देतोय. आणि मग अशा काळात काही अशी मंडळी असतात की आपला गैरफायदा घेतात. अशा काहीशा मंडळींनी माझा गैरफायदा घेतला आणि त्या काळात फ्रस्ट्रेशनच्या काळात अंमली पदार्थ म्हणता येणार नाही परंतु थोडंसं का होईना मला दारूचं व्यसन लागलं होतं. तुम्ही प्रेक्षक आहात आणि माझ्याबद्दलची दुसरी बाजू पण तुम्हाला समजायला हवी. त्या काळात थोडंसं व्यसन लागलं होतं परंतु ते अगदीच थोडं होतं. पण तेव्हा काही लोकांनी
असा गैरफायदा घेतला की त्या गोष्टीचं आमिष दाखवून मला बोलवायचे आणि काम करून घ्यायचं किंवा काहीतरी हे करायचं, आणि नंतर मात्र मी मागे फिरलो की माझ्याबद्दल चित्रविचित्र गॉसिप्स करायचे. आणि मग एखाद्याकडे काम मागायला गेल्यानंतर किंवा काय झाल्यानंतर, जसं इतर क्षेत्रात राजकारण असतं तसं आपल्या आमच्या ह्या क्षेत्रात देखील राजकारण आहे. मग एखाद्या दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये दुसऱ्या एखाद्या कलाकाराने पाहिल्यानंतर किंवा दुसऱ्या एखाद्या कुठल्या तरी डिपार्टमेंटच्या लोकांनी बघितल्यानंतर, अहो त्याला कशाला घेताय, नका घेऊ, तो येणार नाही हो वेळेत, किंवा तो कुठेतरी दारू पिऊन पडलेला असेल, मग तुम्ही काय करणार, असे आणि अशा पद्धतीचे असंख्य गॉसिप्स पाठीशी व्हायला लागले. काही माझ्या कानापर्यंत पोचत होते, काही सांगोवांगी यायचे. आणि माझा थोडासा स्वभाव भिडस्त असल्यामुळे आणि भांडता येत नसल्यामुळे मी कधीच कोणाला विचारायला गेलो नाही की बाबा रे तू माझ्याबद्दल पाठीमागे अमुक अमुक गोष्ट बोललास का किंवा काय. त्यामुळे ते वाढत राहिलं, अनेक वावड्या ह्या भावड्याबद्दल आल्या की तो हल्ली दारूपूनच पडलेला असतो, त्याला काम करायचंच नाही आहे. काही जणांनी तर असंही वर्तवलं की आता बायको गेल्यानंतर तो कुठल्या तरी एखाद्या मुलीच्या नादाला लागला आहे आणि ती त्याला पोचते. खरं तर असं काहीच नव्हतं, नाही आहे रादर. परंतु हजार तोंड असतात बोलणाऱ्यांची, प्रत्येकाचं तोंड काही आपण धरू शकत नाही. पण मध्यंतरी एक न्यूज व्हायरल झाली आणि आत्ता या निमित्ताने तुमच्याशी हितगुज करायला मिळतंय, तेव्हा मी सांगेन की तसं काही नव्हतं, तेवढा काही मी आहारी गेलो नव्हतो. वाममार्गाला जरी म्हणजे वाट ती वाट मी धरली होती, परंतु पूर्ण त्या मंजिलपर्यंत मी गेलो नाही. अर्ध्यावरतीच मी परतीचा प्रवास सुरू केला आणि पुन्हा आलो. 7 वर्ष कॉमेडी एक्सप्रेस केली, काही काळ घडले बिघडले नावाची सिरियल केली आणि आता अलीकडेच सोनी मराठीवर गाजत असलेली एक उत्तम मालिका म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. सचिन गोस्वामी आमचे दिग्दर्शक निर्माते आणि सचिन मोटे लेखक आणि या सिरियलचे निर्माते, सचिन गोस्वामींबरोबर एक डाव भटाचा नावाचं मी नाटक केलं, ते त्यांनी दिग्दर्शित केलं होतं आणि सचिन मोटेंनी ते लिहिलं होतं. नंतर त्या नाटकावरतीच सेकंड पार्ट आला नाटकाचा. जनरली सिनेमाचे सेकंड पार्ट आपण आलेले पाहतो, परंतु नाटकाचा सेकंड पार्ट आला भटाची बायपास नावाने, त्याही नाटकात काम केलं होतं. त्यामुळे नंतर मग एकदा भटाचा या नाटकावर त्या गोष्टीवरती बेस्ड असलेला सिनेमा आला, मस्त चाललं आहे आमचं. त्यात पुन्हा परत बबन रिक्षावाल्याची भूमिका केली होती. आणि गोस्वामींचा आवडीचा कलाकार होतो मी, आवडता कलाकार. मग एकदा हास्यजत्रेमधून कॉल आला आणि प्रचंड वायुवेगाने मी आनंदून गेलो आणि मी गेलो आणि ती सिरियल जॉईन केली. आणि सगळी मंडळी छान आहेत आमच्या सिरियलमधली, कॉपरेटिव्ह आहेत. सिरियल करू लागलो. पुन्हा जर खरं सांगायचं झालं तर अडसर असा आला की त्या मधल्या काळात जेव्हा आर्थिक कोंडी झाली होती माझी, तेव्हा त्या काळात एखाद दोन व्यक्तींकडून मी आर्थिक मदत घेतली होती. ती घेताना त्या व्यक्ती कशा आहेत हे मला समजलं नव्हतं. म्हणजे आत्ता छान छान वागणारी व्यक्ती ही नंतर पुढे जाऊन क्रूर वागेल किंवा वाईट पद्धतीचा विचार करणारी असेल असं काही माहिती नव्हतं मला. आणि मी हास्यजत्रा करायला लागलो. त्यांची अमाऊंट मोठी होती त्यांना द्यायची जी होती ती, आणि जसे चेक्स यायचे पैसे यायचे तसे मी थोडे थोडे त्यांना देत होतो. परंतु कदाचित त्यांचा लोभीपणा असेल किंवा हव्यास असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, तो त्यांच्या
स्वभावाचा भाग आहे. ते नंतर नंतर मला येऊन सेटवर येऊन त्रास देऊ लागले आणि तेव्हा गव्हर्नमेंटने खूप कडक गाईडलाईन्स आम्हाला दिल्या होत्या. म्हणजे आम्हाला स्क्रिप्टसुद्धा आम्ही हाताळू शकत नव्हतो, का तर कोविडचा सीझन होता किंवा काय होईल. एकमेकांसमोर बसून जेवायला पण आम्हाला बंदी केली होती. बंदी इन द सेन्स की ते नियम होते सरकारने टाकलेले. आणि सचिन गोस्वामी सर किंवा आमची बाकीची मंडळी एक खूप नियमांचं काटेकोरपणे पालन करणारी मंडळी होती. शूटिंग करत होतो, पैसे यायचे त्यांना द्यायचो आणि त्यांचा त्रास सुरूच होता. कधी फोनवरनं धमक्या, कधी सेटवर प्रत्यक्षात यायचे आणि मग सगळं वातावरण हलायचं. आणि माझं तर मी तर हे व्हायचो, भंजाळायचो. म्हणजे तेव्हा तर एकाने असाही आरोप केला की अरे यार त्याला खूप टेन्शन्स आहेत रे यार, टेन्शन मे आदमी हो. तो एकाने सांगितलं की चल कुठे काय टेन्शन विशन आहे, चांगलं तर नाटकात छान काम करतो आहे, हास्यचित्रामध्ये चांगलं काम करतो आहे तो, त्याला काय टेन्शन मिशन वाटत नाही मला. त्याला असेल खरं तर टेन्शन असायचं, एक अनामिक धडधड आतमध्ये असायची. सेटवर आमच्या माणसांव्यतिरिक्त एखादी वेगळीच व्यक्ती दिसली की ही व्यक्ती मला त्रास द्यायला आली आहे का, अशी एक नकळत भावना मनात यायची. नाटकाच्या प्रयोगाला गेल्यानंतर तिथे देखील ती एक धडधड असायची. कधी एकदा नाटकाचा प्रयोग संपवतोय आणि तिथून निघतोय असं झालेलं असायचं. कधी कधी तर मी ज्या थिएटरला जमायचं त्या थिएटरला मागच्या दरवाज्याने पण मी पळालेलो आहे. कारण परिस्थिती तशी होती की त्यांना पैसे देऊन देतोय तरी ते ऐकत नव्हते. त्यांना त्यांचा लोभीपणा वाढत चालला होता. आणि एकदा असंच सगळं सुरू असताना हास्यचित्राचं शूटिंग होतं मला आणि त्यांनी मला जवळजवळ 3 दिवस फोनवरती धमक्यांनी मला पिळलं आणि सांगितलं की आता आम्ही ह्या या दिवशी सेटवर येणार. कारण तिथे शूटिंग कुठे चालतं, कधी असतं हे लोकांना बाहेर कळतंच, त्याला काय प्रॉब्लेम म्हणजे काय हे नाही फार मोठं. तर मग ते म्हणाले की आम्ही येणार परवाच्या दिवशी आणि तुला परत त्रास देतो आहे आम्ही. त्याचं कारण असं झालं, आमच्याकडे सचिन गोस्वामी आणि मोटे सर हे दोघे इतकी चांगली मंडळी आहेत की सिरियल लाईनमध्ये जरी 90 दिवसाने पेमेंट केलं जातं, परंतु ही मंडळी जी अशी आहेत की ज्यांनी आमचे कलाकारांचे प्रश्न समजून आम्हाला वेळोवेळी वेल इन ॲडव्हान्स मदत केलेली आहे आर्थिक बाबतीत. आणि आमच्याकडे दर महिन्याला न सांगता चेक निघायचा, न सांगता पेमेंट मिळायचं. एक महिना असा होता आला होता शूट चालू असताना की सचिन गोस्वामी सर आमचे त्यांना कोविडची लागण झाली आणि त्यांना होम क्वारंटाईन व्हावं लागलं. आणि मग ते मात्र आम्हाला तिथून त्याच्यावरती आपल्या नेटवरती आम्हाला ते सगळं तिथून गाईड करायचे. तर ते स्वतः खूप काटेकोर सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन करत असल्यामुळे आम्ही त्यांना काही बोलू शकत नव्हतो. आणि वेळच्या वेळी त्यांनी आम्हाला पैसे दिले होते, कधी आम्हाला त्यांच्याकडे पैसे मागावे लागले नाहीत. त्या नेमकं त्या काळात सरांना काही सेटवर येणं जमलं नाही. आता सरच सेटवर नाही आले तर आमचे चेक काढणार कोण? आणि मला त्या समोरच्या त्या ज्या कोण 2-3 व्यक्ती होत्या त्यांना पैसे देण्यासाठी विलंब झाला माझ्याकडून. तरी मी त्यांना सांगत होतो मी देतो आहे तुम्हाला पैसे, मी देणार तुम्हाला. आणि त्यांनी परत धमकी वजा फोन बिन सगळं सुरू झालं. 3 दिवस मी मला काही जेवण गेलं नाही, काही सुचत नव्हतो, घरच्यांना सांगू शकत नव्हतो काय प्रॉब्लेम्स आहेत. कारण मला ऑलरेडी मी एकट्यानेच टेन्शन घेतलेलं बरं ना सगळ्यांना टेन्शन देण्यापेक्षा. आणि मात्र मग एके दिवशी निघालो सेटवर जायला, तेव्हा रिहर्सल आदल्या दिवशी रिहर्सल आणि दुसऱ्या दिवशी हास्यचित्राचं शूट. तिथे गेल्यावर सेटवर गेल्यावर खूप बरं वाटायचं, सगळे छान भेटायचे मंडळी, विनोद निर्मिती व्हायची. आणि एकदा निघालो आणि तो दिवस तो होता ज्या दिवशी त्यांनी मला धमकी दिली होती. म्हटलं आता पुन्हा सेटवर गोंधळ गडबड होणार. आणि खाली आलो बिल्डिंगच्या, 3 दिवस काही घरी असून घरी जेवलो नव्हतो. आणि
सगळ्याचाच त्रास करून घेतला होता, त्रागा झाला होता सगळा. आणि थोडासा त्या काळात हलक्या प्रमाणात बी पीचा त्रास मला सुरू झाला होता. खाली आलो आणि त्या एकंदरीत मी म्हटल्याप्रमाणे ती अनामिक भीती, धडधड, 3 दिवस न जेवणे, अशा सगळ्या त्या गर्तेत मला चक्कर आली. आणि मी माझ्या एका मित्राला बोल, मला काय समजेना सुचेना, दरदरून घाम फुटला, सगळं असं गोलगोल फिरत होतं. मित्राला कसा बसा फोन केला, म्हटलं अरे असं असं होतं आहे. तो मित्र आला, त्याने मला रिक्षात टाकलं, एका डॉक्टरकडे घेऊन गेला. ते म्हणाले अरे प्रॉब्लेम आहे यांचा, हे कसे उभे कसे आणलंच कसं रिक्षातून, नाही म्हणे झोपवा. त्याने मला ॲडमिट करून घेतलं तिथे, सलाईन वगैरे लावलं. म्हणाले यांचं ना खूप प्रेशर वाढलं, त्यांचं प्रॉब्लेम आहे, म्हणजे अजून प्रेशर वाढलं तर ब्रेन हॅमरेज वगैरे होईल या माणसाला. त्यांनी त्या सलाईनमध्ये आय थिंक सो झोपेचं असावं किंवा रिलॅक्स होण्याचं इंजेक्शन माझ्या चांगल्यासाठी त्यांनी त्या डॉक्टरांनी दिलं वगैरे, मला औषध पाणी केलं. माझा फोन त्या मित्राला सांगितलं की तो स्विच ऑफ करून ठेवा, त्याला आता कुठल्याही पद्धतीचं प्रेशर देऊ नका ह्या काळात. आणि मी गेलोच नाही त्या दिवशी सेटवर. जेव्हा जाग आली तेव्हा रात्रीचे 8:30 वाजून गेले होते. मी डॉक्टरांकडे होतो, मला सलाईन वगैरे लावलं होतं, सगळ्या गोष्टी. आता नेमकं काय करावं हे समजत नव्हतं. त्या माणसांचे फोन सुरू होतेच, सेटवर काय सांगायचं ते समजत नव्हतं, सुचत नव्हतं. घरी काय सांगायचं ते समजत नव्हतं. मग म्हटल्याप्रमाणे की ह्या इंडस्ट्रीमध्ये पाठ वळली की गॉसिपिंग करणारी माणसं भरपूर. आणि मग कदाचित काही अनामिक लोकांकडून सरांच्या कानावर किंवा काहीतरी गोष्टी गेल्या असतील किंवा काय, मी अबाउट ड्रिंक्स करून झोपला असेल किंवा कुठेतरी पडला असेल किंवा अजून काहीतरी झालं असेल किंवा दुसरं कुठलं तरी काम मिळालं असेल न सांगता तुम्हाला घेतलं असेल वगैरे वगैरे, अशा अनेक वावड्या झाल्या. आणि हास्यजत्रेमधून मनाविरुद्ध मला एक्झिट घ्यावी लागली. नंतर मी सरांशी बोलण्याचा, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न देखील केला. सर पण म्हणाले बघूयात, सांगतो. एकदा आत्ताच मधल्या काळात जेव्हा सगळं स्थिर सावर झालं, ही सिरियल दिग्दर्शित करण्याची जेव्हा संधी माझ्याकडे आली तेव्हा सेट बघण्यासाठी आमच्याच सेम स्टुडिओला गेलो. खंत होती मनामध्ये, परंतु कळत नव्हतं काय करावं. आमच्या सेटवर गेलो, म्हणजे जिथं आमचा फ्लोअर हास्यजत्रेचा तिथे गेलो आहे, तिथल्या समोर मला चाळीचा सेट लावायचा होता आमच्या सिरियलसाठी. तिथपर्यंत गेलो आहे आणि मी आमच्या हास्यजत्रेच्या सेटवर मी जाऊ शकत नाही आहे, असं काहीसं एक वेगळी हुरहुर होती. म्हटलं ॲटलीस्ट जाऊया, सरांना भेटूयात तर समोर. ठरवलं होतं मनातून जायचं सरांकडे, सरांना सांगायचं की सर पुन्हा मला जॉईन करून घ्या, मला यायचं आहे सर. परंतु ती काही डेअरिंग आज ताग्यात माझ्यात आली नाही आहे किंवा झाली नाही. सेटवर गेलो, सरांना भेटलो, सरांनी पण आस्थेने चौकशी केली. खूप उत्तम स्वभावाची व्यक्ती आहे ती, म्हणजे गोस्वामी सर. त्यांना आधी नवल वाटलं की हा आला कसा काय सेटवर, असं वाटण्याची शक्यता असणार, आश्चर्य वाटलं असेल त्यांना. सरांनी चौकशी केली, आस्थेने विचारलं कसा आहेस, मुलगा कसा आहे, बाकी काय चाललं आहे, सध्या काय करतो आहे, इथे आज कसं काय सेटवर. सांगितलं असं असं सिरियलचं करतो आहे, मी लिहिले सिरियल आणि SRA नावाची सिरियल आहे ती, सुखाने राहू आपण नावाची. तर म्हटलं ती सिरियल लिहिली आणि कदाचित दिग्दर्शित पण करतो आहे मी, तर त्याचं सेट इथे लावायचं म्हणून त्यासाठी आलो होतो. पण म्हटलं पाहुलं काही परत परतीच्या प्रवासाला निघत नव्हती माझी, की आमच्या लाडक्या सेटवर आम्ही मी तिथे गेलो आहे आणि त्या सेटवर न जायचं हे काही मनाला पटत नव्हतं. पण गेलो, सरांना भेटलो,
परंतु पुन्हा सर मी येतो, पुन्हा मला काम द्या, ही काही डेअरिंग झाली नाही. मग नव्याने कामं शोधणं हे ओघाने आलंच. आणि आता जशी कामं होतील मी म्हटल्याप्रमाणे, तसं लोकांपर्यंत पुन्हा जेव्हा चांगले दिवस येतील, सगळं आता छान छान सगळं सुरू झालं आहे, तेव्हा परत चांगले सुगीचे दिवस येतील. ईश्वर ते करो हीच प्रार्थना. आणि गोस्वामी सरांनी परत पुढच्या प्रोजेक्टमध्ये मला संधी देऊ ही सदिच्छा. आम्हा कलाकारांची एक वेगळीच गंमत असते. आम्ही नाही का स्विच ऑन आणि स्विच ऑफ, म्हणजे एखाद्या भूमिकेत शिरल्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर त्या भूमिकेत शिरतो. परकाय प्रवेश ज्याला आपण म्हणतो तसं काहीसं असतं आणि ते नकळत घडत असतं. मग तुमची काही दुःख असतील आयुष्यातली, काही घडामोडी घडून गेलेल्या असतील, ती तुम्हाला तिकडे बाहेर बाजूला विंगेतच सोडावी लागतात. ती तुम्ही कॅरी नाही करू शकत तुमच्याबरोबर, कारण एक वेगळा मुखवटा तुम्हाला चेहऱ्यावर लावावा लागतो. आणि जास्त करून विनोदी कलाकारांची खूप कैफियत आहे की घरी काहीतरी दुःख आहे, अनेकविध असतील, म्हणजे जसं माझ्या आयुष्यात माझ्या बायकोचं जाणं, आईवडिलांचं जाणं असेल, किंवा आर्थिक अडचण असेल त्यामुळे घरात वादंग असतील, ही सगळी दुःखं तिथं एंट्री करताना विंगेट ठेवावी लागतात. किंवा मी सांगितल्याप्रमाणे की आम्ही जरी लाईमलाईटमध्ये असलो तरी कॅमेऱ्याच्या मागे एक काळोख असतो, त्या काळोखात ती दुःखं ठेवायची असतात. ती बघण्यात कुणाला इंटरेस्ट नसतो आणि का असावा, कारण लोकांना आम्हाला विनोदी कलाकार म्हणून बघायची सवय झालेली आहे, आमच्याकडून हसवून घेण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे आत्ताही मी मध्यंतरी एका शूटिंगला गेलेलो असताना बायको देवाघरी गेली आहे, तिला देवाज्ञा झाली आहे, मला जाऊन तिथे सिनेमाचं शूटिंग करावं लागतंय, मुलाची आठवण येते आहे. आणि तो सिनेमा म्हणजे एखाद्या सिरियलसाठी शूटिंग करताना मी जर चांगली भले काय म्हणतात ना गलेलठ्ठ रक्कम घेत असेल, परंतु आलेल्या वाईट काळामुळे हातातलं काम जाऊ नये किंवा घरी बसून काय करणार, तर किमान ते जे काही मिळत आहेत तुटपुंजे पैसे ते तरी कमवूयात असं म्हणून त्या कामावर रुजू व्हायला लागतं. किंवा तिथं शूटिंगला म्हणा किंवा इतर कुठलं काही काम असेल तर तिथे जावं लागतं. आणि बहुतांशी वेळा मनाविरुद्ध पण काम करावं लागतं, किंवा समोरची माणसं त्यांना माहिती असतं की याचे प्रॉब्लेम सुरू आहेत, हा काही आपल्याला उलटपलट बोलू शकत नाही आहे, त्याचा स्वभाव नाही आहे, किंवा आता आपण ह्याचा गैरवापर करून घेऊया, असंही झालेलं आहे. आणि माहिती असतं की आपली जी कॉस्ट आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे, आपली क्वालिटी आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे, तरीसुद्धा मनावर दगड ठेवून घरच्यांचा विचार करून स्वतःची दुःख बाजूला ठेवून ते काम करावं लागतं. बऱ्याच वेळेला तर एक दोन वेळेला असं पण एकाने तर असं तोंडावर अपमान केला आहे. मी त्यांना सांगत होतो की अहो असं असं प्रॉब्लेम चालू आहेत माझ्या आणि मला अत्यंत गरज आहे पैशांची, मी तुमच्याकडे जे काम केलं आहे त्या कामाचे पैसे मला योग्य वेळेत मिळाले तर फार बरं होईल. ती व्यक्ती पैसे देत होती पण तोडून तोडून देत होती, त्याचा विनियोग नीट मला करता येत नव्हता किंवा घरच्यांना नीट देता येत नव्हता. मग असंख्य कारणं असतात, घरचं लाईट बिल असू दे, वाण सामान असू देत, मुलाची फी असू देत. यावर तर आम्ही हास्यचित्रेमध्ये एक एपिसोड पण केला होता मी आणि विशाखा सुभेदारने. आणि मग खूप गोची झालेली असते, प्रेक्षकांसमोर आम्ही आमचं दुःख दाखवू शकत नाही, ते तिकीट काढून आलेले असतात किंवा टी व्हीवर तुम्हाला बघत असतात, त्यांना दुःख नाही दाखवू शकत कारण विनोद करायचा आहे, कॉमेडी करायची आहे. एका ठिकाणी तर एकाने मला तोंडावर की तू चल रे तू ते काय फालतुकरी ऐकू नकोस, तुला जे सांगितलं ते कॉमेडी कर तिकडे आणि बाजूला, ते आपण पैसा पडायचं आपण नंतर बघूया.
काही जणांनी तर देतो देतो सांगून काम करून घेतलं आहे आणि दिलेले नाही आहेत, किंवा नंतर फोन न उचलणे आणि गायब होणे, किंवा मग मेसेजवरती काहीतरी सांगणे, असंही झालेलं आहे. त्यामुळे असे दुःखाचे प्रसंग भरपूर वेळेला वाटायला आलेले आहेत. आत्ता तर मध्यंतरी एका ठिकाणी मी जात होतो कामासाठी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने जाण्याचा योग आला, तेव्हा एकाने मला एक चांगले होते कोणतरी गृहस्थ, त्याने मला विचारलं की काय हो तुम्ही याने चाललात, ट्रेनला होतो का कुठल्या तरी बसला होतो एस टीला का कशाला तरी. मी म्हटलं हो. अहो मग कमसे कम फर्स्ट क्लासने तरी जायचं किंवा अमुक गाडीने तरी जायचं असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा ऐकल्यानंतर खूप वाईट वाटतं आतून, परंतु ती वेळसुद्धा असा छान विदूषकाचा मुखवटा ठेवून टोलवावी लागते, कारण तिथे आजूबाजूला बरीच माणसं असतात, त्यांच्यासमोर डोळ्यात पाणी आणून चालत नाही. मग हो ते चाललो आहे मी, नाही जरा गाडी माझी ब्रेकडाऊन झाली आहे ना, त्यामुळे प्रॉब्लेम झाला म्हणून मी मला वेळेत पोचायचं आहे म्हणून मला ट्रेनने जावं लागतं आहे, किंवा ह्या एस टीने किंवा महामंडळाच्या एस टीने प्रवास करावा लागतो आहे. असं असतं, ते दुःख गिळावं लागतं तिथल्या तिथे आणि छान काहीतरी हसायचं, किंवा मग एखादा डायलॉग की अहो बघा माझ्या गाडीने गेलो असतो तर तुमची भेट झाली असती का, मग ते सांग अहो रे हो हो आपण फोटो काढूया, हो काढा ना बिंदास काढा फोटो, बघा मग मी गाडीने गेलो असतो तर तुम्हाला माझ्याबरोबर फोटो मिळाला असता का, नाही 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 हे बरोबर बोललात तुम्ही, असं एक विनोदी वाक्य उगीचच स्वतःला रिझवण्यासाठी आणि समोरच्याला हसवण्यासाठी टाकायचं आणि मोकळं व्हायचं, कारण आपली दुःख बघायला इथे लोकांकडे वेळ नाही आहे आणि आम्हा विनोदी कलाकारांसाठी तर अजिबातच नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला स्टेजवरती काम करताना दुःख विघेट ठेवायची आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे एक जण बोलला पण की अरे त्याला काय टेन्शन नाही आहे दुःख वगैरे काही नाही, एवढं चांगलं काम तर करतो आहे स्टेजवर, पण आतून तो कलाकार किती रडत असतो, त्याला किती यातना होत असतात हे आमचं आम्हाला माहिती असतं. बाहेर एक्झिट घेतल्यानंतर त्या काळोखात गेल्यानंतर असं होतं की अरे काय आयुष्यात पण आपल्या असाच अंधार असणार आहे का पुढे जाऊन, असे असंख्य विचार असतात. ते विचार बाजूला ठेवून तिथे प्रामाणिकपणे देवाने नेमून दिलेलं जे काम आहे ते करावं लागतं. दुःख असतात. आमचं गिरगावातलं चाळीतलं घर, वडील गेले, आई गेली, आजी गेली, परंतु त्या दरम्यान माझ्या आयुष्यात कॉमेडी एक्सप्रेस आली, कादंबरी आली आणि स्ट्रगल पिरियडमध्ये असताना एकांकिका वगैरे करत असताना किंवा नाटकांचे प्रयोग सुरू असताना जे काही कर्ज झालं होतं ते मला फेडायचं होतं आणि काही कारणास्तव मला चाळीतलं माझं घर, वडिलोपार्जित घर, ते मला विकावं लागलं. जी मनापासून इच्छा नव्हती, परंतु एक रकमी तेवढे पैसे कसे आणायचे, उभे करायचे, एक हा एक प्रश्न होता त्यावेळेस. आणि कधीच एक रुपयाचं कर्ज डोक्यावर नव्हतं, सवय नव्हती, आईवडिलांनी संस्कार केले होते की बाबा कर्ज बिर्ज नाही घ्यायचा. तर ते घर विकावं लागलं, ठरवलं होतं की पैसे कमवून पुन्हा ते घर घ्यायचं. चाळीतलं जरी असलं तरी फार लहानही नव्हतं आणि फार मोठंही नव्हतं, परंतु ते घर पुन्हा एकदा घेण्याची खूप इच्छा आहे मनामध्ये. आणि आता जेव्हा मी रेंटवर राहतो आहे फ्लॅटमध्ये किंवा कुठे, तर तेव्हा जेव्हा घरमालक म्हणजे पेमेंट त्यांचं महिन्याचा पेमेंट त्यांना द्यायचा उशीर झाला किंवा काय, आणि मग घरमालकांनी काही चार शब्द ऐकवल्यानंतर खूप वाईट वाटतं आणि माझ्या मुलाला, माझ्या मुलासाठी मला लवकर लवकर माझं घर करायचं आहे, स्वतःचं हक्काचं घर, किंबहुना माझं म्हणण्यापेक्षा मुलाचं घर व्हायला हवं. आणि मी एक स्वप्न बाळगलं आहे की माझ्या दारावर माझ्या बायकोच्या नावाची आणि माझ्या मुलाच्या नावाची पाटी असेल, माझी नसली तरी चालेल, कारण
नाटकांच्या बोर्डावर आणि बाकीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भूषणकडूचं नाव वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. पण माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरावर माझ्या बायकोचं नाव आणि माझ्या मुलाचं नाव असावं असं मला खूप मनोमन वाटतं. त्या दिशेने आता प्रयत्न सुरू आहेत, बघू. सगळं आहे जिथल्या तिथे आहे. रात्र होते, पुन्हा नव्याने सकाळी येण्यासाठी सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवण्यासाठी. तसंच आयुष्यात आहे. आता प्रसिद्धी पाहिली जी काही थोडीफार आयुष्यात आली, ते सिनेमे केले, नाटकं केली, सिरियल्स केले, अजूनही करतो आहे. आता दिग्दर्शनाची हौस देखील फिटते. आयुष्याकडून वेळोवेळी प्रत्येक वळणावरती निरनिळ्या अपेक्षा येत असतात. जशी डिरेक्शनची एक अपेक्षा होती ती आता एक पूर्ण होते. मुलाला उच्च शिक्षण देणं ही एक महत्त्वाची अपेक्षा. आणि जसं दुःख किंवा अचानक एक हा तडाखा माझ्या आयुष्यात जो बसला तो त्याच्या वाट्याला कधी येऊ नये ही एक महत्त्वाची आणि मोठी अपेक्षा आहे. मी देवाला नेहमी सांगत असतो की अजून चार दुःख माझ्या पदरात टाकलीस तरी चालेल, परंतु माझ्या घरच्यांना सुखी ठेव. कारण ही जी काही मी धावपळ धडपड आणि मेहनत पुन्हा आता नव्याने करतो आहे, जे स्ट्रगल करतो आहे पुन्हा अपमान गिळून दुःख गिळून, ते केवळ आणि केवळ त्यांच्यासाठी करतो आहे. त्यामुळे आता मिळेल त्या रकमेत काम करायचं, गमवलेले पैसे घरी द्यायचे आणि त्यातून काहीतरी पुन्हा जडणघडण करून घराचं स्वप्न पूर्ण करायचं, हीच एक आयुष्याकडून आता एक महत्त्वाची अपेक्षा आहे.